आता आपल्याला चक्क कागदाचे गणपती मिळणार आहेत. होय, शहरात आता कागदापासून तयार केलेले पर्यावरण पूरक गणपती उपलब्ध झाले. हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट तर्फे या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या. शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून बनवलेली मजबूत आणि आकर्षक पर्यावरण पूरक गणेश मूर्ती. हा उपक्रम हात कागद संस्थेबरोबरच पेनच्या गणेश मूर्ती कारागिरांना देखील उभारी देणारा ठरतो. हस्तोद्योग, शाश्वत आणि पुनर्वापर या तत्वावर आधारित या गणेश मूर्ती बनवण्यात आल्या. यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती, म्हैसुरी पद्मासनातील पेशवाई, चौरंगावरील अशा विविध प्रकारातील आकर्षक रंगसंगतीत आणि विविध उंचीच्या गणेश मूर्ती हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध. या सर्व मूर्ती शाडूची माती आणि कागदी लगदा यांच्या मिश्रणातून बनवण्यात आल्या असल्याने त्या पर्यावरण पूरक आणि मजबूत आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ संचालित हातकागद संस्था येथे नवीनच आपण गेल्या 2 वर्षापासून कागदाच्या पल्पपासनं म्हणजे कागदाच्या लगद्यापासनं गणपतीच्या मूर्ती तयार करत आहोत. यावर्षी आपण याच्या अनेक विविध प्रकारच्या मूर्ती लहान मोठ्या तयार केल्या आहेत आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंद करण्याबरोबरच शाडूच्याही मूर्तींना आता हा पर्याय एक चांगला उपलब्ध झालेला आहे. या मूर्त्या वजनाने अतिशय हलक्या, शिवाय नाजूकपणा त्याच्यामध्ये रेखीवपणा पण चांगला आहे आणि शाडूच्या मूर्ती ज्या असतात त्या फार हाताळताना काळजी घ्यावी लागते. तशी पल्पच्या मूर्त्यांना तेवढी काळजी घ्यावी लागत नाही कारण त्याच्यामध्ये जरा बॉन्डिंग आणि चांगलं असतं. ह्या मूर्त्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इथे उपलब्ध केलेल्या आहेत. ह्या रंगवलेल्या मूर्त्या आहेत, तशाच ह्या आपण रॉ मूर्त्या की जेणेकरून रंगवण्याच्या दृष्टीने आपण इथे वेगवेगळ्या कार्यशाळा पण घेतो. आपण त्या घरी पण रंगवू शकता. याच्याबरोबर रंग, ब्रश असे आपण किट उपलब्ध करून दिलेले आहेत. बाप्पाचा उत्सव साजरा करताना निसर्गपूरक आणि प्रदूषणाची जाण ठेवून पण हा उत्सव केला पाहिजे, यासाठी आपण ह्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत. या घरच्या घरी, नदीत, कुठेही विसर्जन केलं तरी प्रदूषण होत नाही, सहजगत्या त्या मूर्त्यांचं विघटन होतं. असा पर्यावरणपूरक बाप्पा सगळ्यांनी साजरा करावा असं आमचं सर्वांना आवाहन आहे. नुकताच आता गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे, तर सर्वाधिक अधिकाधिक लोकांनी या गणेश मूर्ती निसर्गपूरक घ्याव्यात आणि या हातकागद संस्था पुणे येथून घ्याव्यात असं मी त्यांना आवाहन करतो. ह्याच प्रामुख्याने 80% हा कागदाचा लगदा आहे आणि फक्त 10-20% फक्त शाडूची माती आहे. त्याच्यामुळे ह्या मूर्त्या अतिशय हलक्या आहेत. आता इथं तुम्हाला मी दाखवतो की ही एवढी 2 फूट उंचीची मूर्ती आहे. जी मूर्ती जर शाडूची तुम्ही उचलायला गेलात तर किमान 2 माणसं पाठ असं लागेल, पण ही मूर्ती तुम्ही अतिशय सहजतेने उचलू शकाल. ह्या मूर्तीमध्ये बघा, ही 2 फुटाची मूर्ती मी सहज उचललेली आहे आणि ही मूर्ती पण बघा, आतमध्ये याचा पल्प किती हलका आहे, सहज त्याचं विघटन होऊ शकतं, हाताळण्याला पण फार कष्ट पडत नाही. आता ही गणपतीची मूर्ती बघा, ही रंगवलेली गणपतीची कागदापासून तयार केलेली मूर्ती आहे. याच्यामध्ये 10-20% फक्त शाडू माती आहे, बाकी सर्व कागदाचा लगदा आहे. याशिवाय आपण अशा प्रकारची किटसाठी पण मूर्त्या उपलब्ध केलेल्या आहेत की ज्या पूर्ण व्हाईट वॉश केलेल्या मूर्त्या आहेत, ह्या मूर्त्या आपण घरी नेऊन रंगवू शकता. याच्यासाठी आवश्यक असणारे रंग, ब्रश हे पण आम्ही देतो. आपण ह्या मूर्ती अतिशय धार्मिक पद्धतीने आणि पूजेच्या दृष्टीने जी आवश्यक आहे अशा प्रकारे ह्या मूर्त्या आपण तयार केलेल्या आहेत. या मूर्त्या विसर्जन केल्यानंतर ह्याच्यामध्ये बरोबर आम्ही काही वेळेला सीड्स पण देतो की घरच्या घरी जर तुम्ही या मूर्त्या विसर्जन केल्या तर त्या सीड्स त्याच्यामध्ये मिक्स केल्या तर त्याचे झाडे पण येऊ शकतात, कुंडीमध्ये तुम्ही त्याचं रोप लावू शकता. म्हणजे निसर्गाचं भान ठेवून प्रदूषणमुक्त गप्पाचा उत्सव करण्याच्या दृष्टीने आम्ही अधिकाधिक हा प्रयत्न करत आहोत.